नमस्कार, मी वैशाली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बहावा क्रिएशन। आजचं जे ट्युटोरियल आहे या ट्युटोरियलमध्ये आपण अजून एक बुगडीची नवीन डिझाईन शिकणार आहोत। ह्या अगोदरही दोन वेगवेगळ्या बुगडीच्या डिझाईनचे व्हिडिओज मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। आजची जी डिझाईन आहे ही अत्यंत साधी आणि सोपी एकदम बनवण्यासाठी आणि डिझाईन ही खूप सिंपल आहे। तर आजचा जो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की एक लाईक करा। या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक आज माझ्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपण ह्यानंतर अशाच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून असेच भेटत राहू। तर चला शिकूया आजची एक नवीन बुगडीची डिझाईन। आज आपण जी बुगडी बनवणार आहोत ह्यासाठी आपल्याला काय काय रॉ मटेरियल लागतं ते आधी आपण पहिलं बघून घेऊ। सगळ्यात महत्त्वाचं हे जे आपण क्रिस्टल्स वापरलेले आहेत ते आपल्याला 6 mm चे असे क्रिस्टलचे बीड्स लागतील। हे तुम्ही कुठच्याही कलरचे घेऊ शकता। तसेच आपल्याला 4 mm चे पर्ल्स लागतील, 3 mm साईजचे लॉरियल्स लागतील, फ्लॉवर कॅप्स लागतील 1 नंबर साईजच्या, बॉलपिन्स लागतील आपल्याला, डायमंड चक्री लागतील 6 mm साईजचे, आणि 21 गेजची गोल्डन वायर लागेल। आणि इथे आपल्याला लॉक करायला असे क्रीम बीड्स लागतील। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे 3 इंच लांबीचे 21 गेज वायरचे असे 2 पीस कट करून घ्यायचे आहेत। इथे आपण हा जो खालचा बेस आहे तो आधी आपण करून घेणार आहोत। त्यासाठी ह्या टिपला आपल्याला एक छोटा लूप करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण लूप केला, त्याला नंतर असा बॅकवर्ड बेंड द्यायचा आहे। आणि ह्या लूपमध्ये आपल्याला ह्या ज्या रेडी लॉरियल्स आहेत त्या 4 लॉरियल्स आपल्याला टाकायचे आहेत। ह्या तुमच्याकडे रेडी नसतील तर तुम्ही त्या बनवू शकता। आणि फ्लॅट नोज फ्लायरने हा जो आपण लूप ओपन केला आहे तो आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे। व्यवस्थित आपल्याला क्लोज करायचं आहे जेणेकरून नंतर ह्या लॉरियल्स बाहेर पडणार नाही। नंतर ही जी वायर आहे या वायरमध्ये आपल्याला ही जी कॅप आहे ती कॅप मग एक 6 mm साईजचा क्रिस्टल, परत एक डायमंड चक्री, परत एक क्रिस्टल आणि वरती परत एक कॅप असे हे पूर्ण या वायरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे। इथे हे जे बीड्स आहेत ते तुम्ही कमी जास्त करू शकता। या ठिकाणी आपल्याला हे पूर्ण बीड टाकून झाल्यानंतर इथे असा हा एक क्रीम बीड टाकायचा आहे। आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा जो क्रीम बीड आहे तो इथे बिलकुल गॅप न सोडता, म्हणजे खालच्या बाजूला आपल्याला बिलकुल गॅप नाही सोडायचे, आणि हा क्रीम बीड एकदम त्या पॉइंटला व्यवस्थित फिट करून घ्यायचे अशा पद्धतीने। इथे पूर्ण हलता कमाने हे असं फिट बसलं पाहिजे। आणि मग फ्लॅट नोज फ्लॅरने हा जो क्रीम बीडच्या वरती एक्झॅक्टली आपल्याला इथे पकडून इथे असा बॅकवर्ड बेंड द्यायचा की जेणेकरून ही तुमची वायर अशी दिसेल। आणि मग आपल्याला हे जे क्विलिंग टूल आहे त्याने, किंबहुना तुमच्याकडे क्विलिंग टूल नसेल तर तुम्ही पेन किंवा ब्रश ह्याचा वापर करू शकता, तर एक्झॅक्टली इथे पकडून ह्याला आपल्याला हा कम्प्लीट असा राऊंड द्यायचा आहे की जेणेकरून ही जी आपली बुगडी आहे ती व्यवस्थित कानाला बसते आणि ती व्यवस्थित प्रेस पण होते, कारण हे आपण प्रेसिंगची बुगडी तयार करत आहोत। तर इथे हे असा व्यवस्थित राऊंड झाल्यानंतर कटरने आपण एक्स्ट्रा जी वायर आहे ती एक्झॅक्टली इथे आपल्याला अशी कट करायची। कट केल्यानंतर जो कटिंग एज आहे त्या कटिंग एजला आपल्याला थोडासा असा बॅकवर्ड बेंड द्यायचा आहे।
इथे आपलं हे जो पूर्ण बुगडीचा जो पार्ट आहे हा इथे तयार होतो. आता सगळ्यात महत्त्वाचं बुगडीला जो वरचा आपण हा बीड फिट करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक बॉलपिनचा हाफ पोर्शन घेऊन त्यामध्ये एक 4 mm चा पल आणि ही एक कॅप टाकायची आहे आणि हे आपल्याला इरेक्ट पोझिशनला फिट करायचं आहे. तर त्यासाठी एक्झॅक्टली ह्याच्या सेंटरला आपल्याला पकडून हे बॉलपिन जे आहे एका साईडला हे असं खेचून घ्यायचं आहे. तसंच आपण इथे एक राऊंड करून परत आपल्याला ही जी बॉलपिन आहे ती दुसऱ्या बाजूला पण अशी खेचून वरती आणायची. म्हणजे इथे आपण दोन्ही बाजूने ही जी बॉलपिन आहे ती फिरवून वरती घ्यायची आहे, कारण इथे आपल्याला दुसरा काहीच सपोर्ट नाही आहे, फक्त ह्या बॉलपिनच्या एंडने आपल्याला हा जो पल आहे फिट करायचा. नंतर ह्या एंड पोर्शनला पकडून इथे आपल्याला जेवढा तुम्हाला घट्ट होईपर्यंत फेरे करता येणं शक्य असेल तेवढं तुम्ही हे करायचं, कारण वरचा हा जो पल आहे हा व्यवस्थित इथे घट्ट एकदम उभ्या पोझिशनला हा इथे राहायला पाहिजे. त्यानंतर हे जे एक्सेस वायरचं एंड आहे ते आपण इथे कट करणार आहोत. इथे आपली ही अशी एकदम झटपट बनणारी बुगडी तयार होते. इथे हे जे मी रेड कलरचे क्रिस्टल वापरलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही पर्ल्स किंवा वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनचे बीड्स तुम्ही यूज करू शकता. अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने तयार होणारी ही बुगडी आहे, ती तुम्ही नक्की ट्राय करा. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की एक लाईक करा. या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक आज माझ्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपण ह्यानंतर अशाच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून असेच भेटत राहू. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.